तक्रार दाखल करताय, राज्यपाल महोदयाकडे जाताय, मी त्यांना विचारू इच्छितो की देशात मोदी ऍक्ट नावाचा कुठला कायदा आलाय काय? त्या कायद्याची अंमलबजावणीचे अधिकार सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना देण्यात आलेले आहे काय? जर मोदी ऍक्ट आला असेल, अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल महोदयाकडे असेल, तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. मला वाटते जे मुद्दा उपस्थित करतो त्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. हे जे साठवण करणारी जी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते साठवण काळा बाजार करण्यासाठी जे लोक पुढे जात आहेत त्यांना वाचवण्याचा धंदा कुठेतरी भाजपवाल्यांनी बंद केला पाहिजे. राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. ते सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल, रेमडेसिवीर लोकांना भेटेल, केंद्र सरकारकडून जे दुर्लक्षित विषय होत आहे ते कुठेतरी ते त्याच्यात लक्ष देतील. मला वाटते विषय समोर आल्यानंतर कुठेतरी केंद्रच्या पण सरकार जागी झालेलं आहे. आणि पुन्हा सांगतो की हा जे राजकीय विषय आहे हे पॅन्डेमिकच्या सिच्युएशन बदलल्यानंतर निश्चित रूपाने लोकांना उत्तर देऊ. पण हे जे सगळं नंदुरबार जळगाव धुळेमध्ये चाललंय त्या बाबतीत आपल्याला सगळ्या आदेशचे कॉपी पण देतो, फोटो पण देतो, व्हिडिओ पण देतो. आता इन्क्वायरी नंदुरबारमध्ये सुरू झालेली आहे. जे कोणी चूक करत असेल निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होते. माझं एकच म्हणणं आहे की जो विषय मी मांडला होता ते कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होती. असं आहे की महाराष्ट्र सरकारने परमिशन दिल्यानंतर देऊ दमनच्या FDA अडवला आणि केंद्र शासित प्रदेश आहे. हे सगळं असताना भाजपचे नेत्यांना एक्सपोर्टचा स्टॉक कसा भेटतो, ते वाटप कसा करताय, ते कुठेतरी कसं विकताय, हा सगळं बेकायदेशीर काम त्या लोक करत होते. सरकारला बदनाम करण्यासाठी दोन तीन नेते त्यांचे ऍक्टिव्ह होते. हा सगळा बेकायदेशीर कारभार ते करत असताना आता सगळे पुरावे व्हिडिओ समोर आले. स्टॉक घेऊन फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहे. वाटप करण्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. तिकडचे आमदार जे यांच्या समोर विजयी झाले त्यांनी तक्रार केलेली आहे. कलेक्टरकडे कारवाईसाठी कमिशनर साहेबांनी पत्र पाठवलेले आहे. मला वाटते आता याच्यात हे जे बेकायदेशीरपणे सगळं महाराष्ट्रामध्ये काम सुरू होता यापुढे कोणी करण्याची हिंमत करणार नाही. आणि येणारे एक दोन दिवसामध्ये रेमडेसिवीरच्या साठा मोठ्या संख्येने पण उपलब्ध होत आहे आणि हे तुटवडा लवकरच संपेल आम्हाला अपेक्षा. राज्य सरकारने या संदर्भात जेव्हा पत्र दिलं की आम्हाला हा साठा हवा आहे त्या कंपनीने अद्यापही तो साठा दिला नाही, म्हणजे तिकडे अधिकृतपणे राज्य सरकारने साठा मागूनही कंपनी साठा देत नाही. तर दुसरीकडे त्याच्या आधीच असा बाजारात म्हणजे काही नेत्यांकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो साठा उपलब्ध होतो, या प्रकरणी या नेत्यांवर आणि या कंपनीवरही कारवाई झाली पाहिजे. निश्चित रूपाने जे FDA कमिशनर आहे त्यांनी जळगावच्या कलेक्टरला या प्रकरणाबाबत इन्क्वायरी करून कारवाई करण्याबाबत आदेश निर्गमित केले. नंदुरबारच्या कलेक्टरला जळगावचे आमदारांनी पण ही मागणी केलेलीच आहे. मी जो मुद्दा उपस्थित केला होता की आपल्याला रेमडेसिवीरचा साठा जो एक्सपोर्टसाठी आहे, एक्सपोर्ट बंदी केल्यानंतर केंद्र सरकार कुठेतरी अडवते, म्हणजे देऊ दमन तिकडच्या FDA महाराष्ट्र सरकारच्या FDA त्यांना परवानगी दिल्यानंतर ते सांगताय तुम्हाला महाराष्ट्राला देता येत नाही. जो माझा विषय होता कुठेतरी हा स्पष्ट झालेला आहे. आमचा उद्देश कुणाला बदनाम करणे किंवा केंद्र सरकारवर निशाणा साधणं नव्हता. आमचा उद्देश इतकंच होता की जी अडवणूक ते एक्सपोर्ट करणारे जे लोक आहे, उत्पादन करणारे जे लोक आहे, ज्यांना जी अडवणूक होते कुठेतरी ते अडवणूक थांबली पाहिजे. पण अजून ते अडवणूक थांबलेली नाही. ग्रुप फार्मानी अजून औषधं दिली नाही किंवा VDR नावाची एक कंपनीला ऑर्डर देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून पण काही साठा अजून उपलब्ध झालेला नाही. काल माझी माहिती हिमाचलच्या एका कंपनीला त्यांनी संपर्क केल्यानंतर त्याला ऑर्डर देण्यात आलेलं आहे. जे अडथळे जे आत्ता निर्माण होत आहे हिमाचलवाले अडथळे निर्माण करतील काय मला माहित नाही. पण दीव दमनच्या FDA कडून अजून या कंपन्यांना परवानगी देण्यात आली नाही. केंद्र शासित प्रदेश असताना
बहुतेक कंपनी गुजरात मध्ये आणि दीव दमण मध्ये आहे. त्यांची अडवणूक जर तिकडचे एफडीआयचे लोक करत असतील तर निश्चित रूपाने आमच्याकडे साठा येऊ नये. कुठेतरी हा कुठेतरी डाव या राज्यात किंवा या देशात सुरू. तुम्हाला असं वाटतं का की ज्या पद्धतीने रात्री ते गेले ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी ते भांडले काहीतरी काळाजळ त्याच्यात आहे. आमचं एकच म्हणणं आहे आता या पद्धतीने त्या ग्रो फार्माच्या कंपनीच्या मालकाच्या बाबतीत माझी ते घेत होते तर जळगाव धुले नंदुरबार हे सगळे भागामध्ये ज्या पद्धतीने या औषध एक्सपोर्टच्या औषध लोक विकताय त्याचे पुरवठा बाजारचे लोक करताय. ग्रुप फार्मासी ते औषध आहे आणि कुठेतरी काळा बाजार ग्रुप फार्मासी लोक करताय. हे आता तिकडे पण बलसाडमध्ये पण त्यांचे काही अधिकारी त्यांना अटक करण्यात आलेले आहेत. जे साठे बाजार काळा बाजार करण्याचं काम ग्रुप फार्मा कंपनी करते आणि त्याचे साठ रसायन जे दोन दोन विरोधी पक्षनेते करत असते मग याच्यातून काय अर्थ नसते काहीतरी कारागीर येते. आमची पक्षाची भूमिका तीच आहे की पॅन्डेमिकच्या काळामध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकसंग येऊन कुठेतरी हे विषय हाताळले पाहिजे. आता जेव्हा वॅक्सिन मिळत नव्हती आम्हाला निश्चित रूपाने जनतेसमोर विषय आणणं हे आमची जबाबदारी आहे. रेमडेसिवीर वर राजकारण आम्ही सुरू केलेलं नाही. हा राजकारण कुठेतरी भाजपच्या लोकांनी सुरू केल्यानंतर सत्य जे परिस्थिती आहे ते जनतेसमोर ठेवणं हे आमची जबाबदारी आणि सत्य आम्ही ठेवतो. आम्ही राजकारण करत नाही. लोकांनी याच्यावर राजकारण बंद केलं पाहिजे. उलट बसून कुठेतरी काही एखादा मदत होऊ शकते तर त्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. पण तशी भूमिका लोक घेत नाही. नुसतं राजकारण करत आहे सत्य. काल केंद्र सरकारने एक निर्णय दिला की 18 वर्षाच्या वर्षी मागणी खरं तर आधीपासूनच केली जात होती. सुरुवातीपासून 18 वर्षाच्या वरचे लोकांना औषध दिली पाहिजे ही मागणी होती. पण कुठेतरी पहिले फ्रंट लाईन वर्करला देण्याचा निर्णय झाला. मग 60 वर्षाचे वय मर्यादा ठेवण्यात आली. मग त्याला कमी करून 45 करण्यात आली. म्हणून आता 1 मे पासून 18 करण्यात आली. सुरुवातीपासून हे ठेवता आला असता पण ज्या पद्धतीने औषध हे म्हणजे लस एक्सपोर्ट करण्यात आले आधी दोनच कंपनी करतील इतरांना परवानगी देऊ नये किंवा इतर कंपनीला येण्यासाठी आपण मार्ग उघडा करू नये ही भूमिका केंद्राने घेतली होती. जर सुरुवातीलाच की एक्सपोर्ट आम्ही करणार नाही जे जे कंपनी उत्पादन करू इच्छिते ते सर्वांना परवानगी देऊ. मला वाटते जर ही भूमिका आधीपासून घेतली असती तर या देशामध्ये अर्धीपेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झालं असतं. पण हळूहळू उशिरा निर्णय होत आहे त्यामुळे कुठेतरी आता कंट्रोल करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी होतो. शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत तन्मय फडणवीस त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय. त्यांनी लस घेतली पण त्या पद्धतीनं केंद्र सरकारचा नियम आहे 45 वर्षाच्या वयाच्या वरतीच लोकांना लस उपलब्ध होते आणि त्यामुळे कुठतरी एक वाद निर्माण झाला आहे कारण की अशा पद्धतीनं कमी वयाच्या नातेवाईकाच्या असं आहे की सुरुवातीचा नातू आहे मला वाटतं त्यांनी लस घेऊन स्वतःच फोटू टाकलेला आहे. आता 18 म्हणजे 45 वर्षाच्या खालचे लोकांना हे मज्जाव ते फ्रंटलाईन वर्कर आहे की नाही. मग कुठेतरी त्यांनी एक तरी त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने सगळे नियम बाजूला ठेवून हे कुठेतरी लसीकरण किंवा केंद्राने सांगितलेलं आहे की तो मॉर्बिड एखादा पेशंट असेल तर त्याला आपण देऊ शकतो. या को मॉर्बिडच्या आधार घेऊन बऱ्याचशा गोगसगिरी लोकांनी केलेली आहे. हे देवेंद्रजीच्या हा भावाचा मुलगा असेल किंवा गुजरातमध्ये सर्रास या प्रकारचे कमी वयातले लोक लसी घेता असे सगळे सर्टिफिकेट व्हायरल होत आहे ते योग्य नाही. मला वाटते जर एखादा डॉक्टरनी तो मॉर्बिडच्या सजेस्ट करून त्यांना दिला असेल तर निश्चित रूपाने याची चौकशी करून जे जे याच्यात दोषी असतील चूक केली असतील त्यांच्यावर कारवाई करायची. राज्य सरकारने याला ऑर्डर दिलेला आहे की आम्हाला द्या तुम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून द्या
पण देऊ जमनच्या शेवटी त्याला परवानगी देत नाही. म्हणजे कुठे ते मी जे बोलत होतो अडवणूक होते ते असा इतकं स्कूल आहे. अहो भाई एक दुसरा मुद्दा आहे की अमित शहा यांचं एक वक्तव्य आलेलं आहे ते म्हणाले की ही जी आघाडी म्हणली ही अपवित्र आघाडी आहे आणि याचा काही भरोसा नाही. 15 महिने 16 महिने सरकार सुरू आहे चालत आहे. लोकांचे प्रश्न हा सरकार कुठेतरी सोडवताय. भाजपवाल्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही हे सत्य झालेलं आहे. कोविडच्या काळामध्ये बेसूट आरोप करणे सरकारवर तीन आधाराचे आरोप करणे सरकारला बदनाम करणे सरकारवर भाजपचे लोक करत होते. आता पवित्र अपवित्र म्हणजे यांच्याकडे गंगा जल आहे ते कोणाच्या वर टाकले ते पवित्र होऊन जात आहे ते स्वतः सांगताय. ते वाल्या खोलीला वाल्मिकी करण्याची शासन हा भाजपमध्ये आहे. अपवित्र लोकांना पवित्र करण्याचा उद्योग पवित्र अपवित्र तेच करू शकताय. तीन पक्षाचे सरकार हे जनहिताचं हे सरकार काम करते. कोरोना असताना गंभीरतेने या प्रश्नाकडे लक्ष देणारा इतर सरकार असेल.